सडा वागापूर हे खूप सुंदर गाव आहे. या येथे रिवर्स वॉटरफॉल हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पाटण तालुक्यातील तारळी खोऱ्यातील सडा वागापूर परिसरात पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरून छोट छोटे धबधबे वाहू लागतात. पठारावर पसरणाऱ्या इंद्रधनुष्याची छटा पाहण्यास पर्यटकांची पावले वळू लागतात. सडा वागापूर हे पाटण तालुक्यात येत असून महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. सातारा हेडक्वार्टरच्या दक्षिणेला 35 किलोमीटर तर पाटणपासून 10 किलोमीटर मुंबईपासून 245 किलोमीटर दूर आहे. कराड सातारा चिपळूण हे सडा वागापूर जवळील शहर आहे. हा परिसर जणू स्वप्नसृष्टीत पोहोचणाराच ठरतो. सडा पठाराला जाताना नागमोडी वळणे घाट समताच विस्तीर्ण असे पठार डोळ्यात भरते. हेच ते प्रसिद्ध पठार. सडा वागापूर 2011 सेन्सेसच्या नुसार सडा वागापूरची लोकसंख्या 2110 असून या इथे 358 घरे आहेत. या इथे मराठी ही भाषा बोलली जाते. सडा पठाराची जैवविविधता जोपासून ती वाढवण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरण प्रेमी आणि संस्थांचा मोठा वाटा आहे. लाल माती खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसांची नजर पोहोचते. तिथपर्यंत ह्या पठारावर विविध रंगी फुलांच्या गलिच्छांनी बहरलेली आहे. या पठाराला बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सुरसरी गर्दधुके हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे सडा पठार परिसर जणू धरतीवरचा स्वर्ग असल्याचा भास येथे येणाऱ्या प्रत्येकालाच होतो. या पठारावर इंद्रधनुष्याची छटा तर क्षणात बोचरा वारा क्षणार्धात दाट धुके रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांची हवे हवेसापणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात नाहून जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.